नमस्कार, मी संध्या। माझ्या दुर्जा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण 34 साईज छातीच्या कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग केली होती। तर ती पेपर कटिंग अस्तरवर ठेवून अस्तर कसे कटिंग करायचं, त्यासोबत ब्लाऊज पीस कसे कटिंग करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आधी हे ब्लाऊज पीस बाजूला ठेवून हे अस्तर कटिंग करून घेऊ। तर हे 1 मीटर अस्तर आहे। तर आता हे अस्तर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे। बघा, बंद घडी आहे ती माझ्या बाजूने आहे आणि ओपन साइड आहे ती समोरच्या बाजूने। त्यानंतर यावर आपण पेपर कटिंग ठेवून घ्यायची आहे। ती कशी ठेवायची ते मी सांगते। तर सर्वात आधी आपल्याला बॅक पार्ट घ्यायचा आहे। त्याची गळाची जी बाजू आहे ती आपल्याला अस्तरची जी बंद बाजू आहे त्या बाजूने ठेवायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने। त्यानंतर आपण ते गळा रुंदी मोजून घ्यायची आहे। आपण 2 इंच गळा रुंदी घेतली होती, तिथे आपण चेक करून घ्यायची आहे। त्यानुसार आपल्याला ही पेपर कटिंग ठेवायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने। त्यानंतर इथे मी टाचण्या लावून घेणार आहे। तर इथे व्यवस्थित टाचण्या लावून घ्यायच्या आहेत। त्यानंतर इथे चॉकने आपल्याला आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे गळ्याला देखील आपण आकार देऊन घेऊ। आता फ्रंट पार्ट ठेवून घ्यायचा आहे। तर इथे मी अशा पद्धतीने ठेवून घेत आहे। बघा, मुंड्याची साईड आहे ही। कमीत कमी कपडा कसा लागेल यानुसार आपल्याला इथे ॲडजस्ट करायचं आहे। इथे योगपट्टी ठेवली आहे। त्यानंतर इथे मी कटोरी ठेवून घेत आहे। कटोरी ठेवताना आपल्याला क्रॉस कपडा चेक करून अशा पद्धतीने कटोरी ठेवायची आहे। त्यानंतर बाही ठेवून घेऊ आपण। तर ती मी अशा पद्धतीने ठेवत आहे। शक्यतो बाही उभ्या कपड्यातच कट करावी, त्यामुळे रिंकल्स येत नाहीत। आता आपण आहे तसे चॉकने मार्किंग करून घेणार आहोत। तर इथे तुम्ही टाचण्या लावून मार्किंग करून घ्या, म्हणजे पेपर हलणार नाहीत। आता इथे मध्ये जो कपडा एक्स्ट्रा आहे तो आपल्याला आयपट्टी हुकपट्टी यासाठी उपयोगी पडेल। येथे व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे। आता इथे मी कटोरीला आकार देऊन घेते। आता इथे मी योगपट्टीला देखील आकार देऊन घेणार आहे। योगपट्टीला बघा, फिटिंगच्या साईडने थोडंसं वाढवून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा, खालच्या बाजूने 1/2 इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे। तर इथे मी सरळ लाईन आखून घेते। हे बघा, 1/2 इंच वाढवून घेतलेलं आहे। हे 1/2 इंच आपल्याला शिलाईमध्ये कव्हर करायचं आहे। त्यानंतर आपण स्लीव्हचा देखील आकार देऊन घेऊ। तर इथे कपडा सरळ नसेल तर तो आधी सरळ करून घ्यायचा आहे।
त्यानंतर पेपर कटिंग स्लीवचे ठेवून आपण आकार देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर आता आपण ही पेपर कटिंग काढून घेऊ। त्यानंतर आपण जो आकार दिलेला आहे तो आता आपण कट करून घ्यायचा आहे। तर आधी इथे मी स्लीव्स कट करून घेते। तर इथे बघा आपण सरळ लाईन आखून घेतली होती, कपडा सरळ नसल्यामुळे तो इथे मी आधी कट करून घेत आहे। त्यानंतर जसं आपण स्लीव्सला आकार दिला आहे तो आकार आपण इथे कट करून घेणार आहोत। तर इथे बघा कट करताना चॉकवर कट करायचं नाही आहे, चॉकच्या बाहेरून आपण कट करून घेणार आहोत। जर तुम्ही चॉकवर कट केलात तर तुम्हाला शिलाई करताना कपडा कमी पडू शकतो, त्यामुळे चॉकच्या बाहेरून कट करायचं आहे। इथे आपले स्लीव्स कट करून झाले आहे, आता आपण बॅक पार्ट कट करून घेऊ। इथे व्यवस्थित असे कट करून घ्यायचं आहे। यानंतर आपण हे अस्तर ब्लाउज पीसवर ठेवून ब्लाउज पीस कसे कटिंग करायचे ते देखील पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। गळा कट करताना पहा मी गळ्याच्या साईडने म्हणजेच चॉकच्या आतल्या बाजूने कट केले आहे, त्यामुळे गळ्याचा आकार बदलणार नाही। हे बघा आता इथे बॅक पार्ट कट करून झालेला आहे, आता आपण फ्रंट पार्ट कट करून घेऊ। इथे तुम्ही पाहू शकता इथे मी चॉकच्या बाहेरून कट करत आहे। इथे फ्रंट साइड देखील कटिंग करून झालेले आहे, आता आपण योक कटिंग करून घेऊ। तर त्यासाठी इथे मी अस्तर फिरवून घेत आहे म्हणजे कटिंग करणे सोपे जाईल। तर योक पट्टीला बघा इथे वाढवून घेतलेला आहे अर्धा इंच, त्या आठवणीने वाढवून घ्यायचं आहे। तुम्ही पेपर कटिंग करताना वाढवून घेतलं तरी चालेल, कधी कधी कपड्यावरती वाढवणे लक्षात राहत नाही, तर पेपर कटिंगवर वाढवून घेतलं तरी चालेल। आता मी इथे कटोरी कट करून घेत आहे। इथे आपलं अस्तर कट करून झालं आहे, हा बॅक पार्ट आहे, त्यानंतर ही फ्रंट साईड आहे, योकपट्टी, कटोरी आणि हे स्लीव्स। आता हे अस्तर ब्लाऊज पीसवर ठेवून ब्लाऊज पीस कटिंग करून घ्यायचे आहे। तर इथे ब्लाऊज पीसला काट होती ती मी काढून घेतली आहे, ती मी नंतर बाहीला लावून घेणार आहे। तर इथे बघा इथे मी उलट्या साईडने घडी घालून घेत आहे। तर ही पहा इथे ही बॉर्डर लाईट अँड डार्क आहे, त्यामुळे आपल्याला सहज लक्षात येईल। त्यानंतर ही डिझाईन बघा सरळ कशी येईल त्यानुसार आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। तर इथे मी व्यवस्थित ब्लाऊज पीस ठेवून घेत आहे। तर इथे ब्लाऊज पीसची बंद घडी माझ्या साईडने आहे आणि ओपन साईड समोरच्या बाजूने आहे। तर इथे मी आधी बॅक पार्ट ठेवून घेत आहे, हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे फ्रंट पार्ट, तर इथे बघा मी फ्रंट पार्ट अशा पद्धतीने ठेवला आहे सरळ, त्यामुळे जी डिझाईन आहे ब्लाऊजची ती देखील सरळ येणार आहे। त्यानंतर इथे योकपट्टी ठेवून घ्यायची आहे। खालच्या बाजूने ब्लाऊज पीस बरोबर आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी कटोरी ठेवून घेत आहे, बघा इथे देखील कटोरी आपल्याला क्रॉस ठेवायची आहे। त्यानंतर इथे स्लीव्स ठेवून घ्यायचे आहेत। तर आता इथे एक्स्ट्रा कापड ठेवून आपल्याला कट करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही टासना लावून कटिंग करून घेतलात तरीही चालेल। ते पहा साईडने मी कपडा एक्स्ट्रा ठेवलेला आहे। तर इथे पहा खालच्या बाजूने अस्तरनुसार मी कट करून घेत आहे। त्यानंतर आता इथे फ्रंट पार्ट कट करून घ्यायचा आहे। तर इथे मी कपडा चारी बाजूने एक्स्ट्रा ठेवूनच कट करून घेणार आहे।
आता कटोरी कट करून घ्यायची आहे। तर इथे कटिंग करताना कपडा नेहमीपेक्षा जास्त ठेवून कटिंग करायचं आहे। तो इथे हे जॉईंट होतं ते देखील मी कट करून घेत आहे। आता आपण योक पट्टी कट करून घेऊ। त्यानंतर स्लीव्स कट करायचे आहे। तर इथे पहा हे कापड खालच्या बाजूने क्रॉस आहे। त्यामुळे मी स्लीव अशा पद्धतीने ठेवून घेत आहे। शक्यतो आपण स्लीव्स कट करताना ते बॉर्डरवर ठेवून कट करत असतो, पण इथे ही डिझाईन मला सरळ हवी आहे म्हणून मी अशा पद्धतीने ठेवून कटिंग करून घेत आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता मी बॉटम लाईन ही अस्तरच्या नुसार कट केलेले आहे। वरच्या बाजूने आपण कपडा एक्स्ट्रा ठेवलेला आहे। तर इथे आपले स्लीव्स कट करून झालेले आहेत। तर इथे आपले स्लीव्स, योक पट्टी, कटोरी, साईड पट्टी आणि बॅकवाट, इथे आपल्या ब्लाऊज पीसची कटिंग करून झालेले आहे। तर इथे मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने आणि महत्त्वाच्या टिप्ससहित पेपर कटिंग ठेवून अस्तर आणि ब्लाऊज पीस कसे कटिंग करायचे हे सांगितलेले आहे। तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।